अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या मायबाप प्रेक्षकांना 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर शहरातील तहसील कार्यालय येथे 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्यासह पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, माजी सैनिक किशोर पाटील यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, होमगार्ड पथक तसेच नागरिक उपस्थित होते। परेड विसर्जन
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व जामनेरमधील नागरिकांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आज हा शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. या समारंभास उपस्थित सर्व शासकीय विभागाचे विभाग प्रमुख, सर्व नागरिक, पत्रकार बांधव, आपदा मित्र तसेच जामनेर तालुक्यातील सर्व रहिवासी यांचं या निमित्ताने सर्वप्रथम मी स्वागत करतो व आभार मानतो. जामनेर तालुक्यामध्ये ज्या काही शासनाच्या विविध विभागाच्या ज्या योजना आहेत या राबवण्यासंदर्भात सर्व आम्ही विभाग प्रमुख यापुढे कटिबद्ध राहू. या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.